सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा. तोरणगड पावसाने गारठला होता, खालचा तोरणगाव झोपला होता. गावा शेजारील रुहरेश्वराच्या देवालयात मात्र एक एकतारी वाला. हुशार हुशार भाईनो हुशार हुशार भाईनो हुशार अवज्ञान असाव खबरदार. हुशार भाईनो हुशार अवज्ञान असाव खबरदार. हुशार भाईनो हुशार काळू की पडत्या ती फार काळू की पडत्या ती फार एकाशी एक दिसना एकाशी एक दिसना. मी सारी रात जागतो मी सारी रात जागतो अठरा महलाची खबर घेतो. साई नजरे तरा खबरदार. हुशार भाईनो हुशार अवज्ञान असाव खबर
सरदार हुशार भाईनो हुशार हर जागा सरूपी जागा हर जागा हर जागा सरूपी जागा मुक्तीचा सोळा भोगा कर्म कर्मंगा कर्म कर्मंगा लाभो जीने जावे कर्म कर्मंगा लाभो जीने जावे हुशार हुशार भाई नो हुशार अवज्ञानी असाव खबरदार हुशार भाई नो हुशार अवज्ञानी असाव खबरदार हुशार भाई नो हुशार कोण आहे बाबा भक्त सकाळी या जय भवानी जय महाराष्ट्र बाकीचे मागल्या वाटेने कवात गेल्यात कोण आहे बाबा भक्त सकाळी या जय भवानी जय महाराष्ट्र खबर खुशीची सारे जवान थांग बंद घोड्यागत फुरफुरत्यात आमुषा कवा उलटल असं झालं या त्यासनी उद्याची पहाट उजाडताच चला शेखोजी तोरणगडचा भेद पावला गड आजाराकडे झोपला शोभा गडकरी गडाखाली गावात रुजले हेटकरी इनामावर राबायला गेले 56 असावी असेल गडावर ज्याची आजवर आपण तयारी केली तो भाग्याचा दिवस उद्या उजाडणार आजच्या रात्री बरोबर गुलामीचा अंधार नाहीसा होऊन उद्याचा सूर्य स्वराज्याचा महामंत्र सारा महाराष्ट्रात घुमवील यापुढे मराठे स्वतंत्र म्हणणं जगतील मी आज भवानीच्या चरणी शपथ घेतो मी आज भवानीच्या चरणी शपथ घेतो देव देश आणि धर्म देव देश आणि धर्म यासाठीच मी जगेन यासाठीच मी जगेन आणि जरूरच तर मरेन आणि जरूरच तर मरेन
जय भवानी, जय भवानी। किल्लेदाराला अटकाव करतो, चल बाजूला हो। काय पोर खेळ लावलायस हा? आपल्या सारख्या वडिलांनी याचं उलट कौतुक करावं। कोणाचं निशाण हे? स्वराज्याचं, स्वधर्माचं। माझ्या गैरहजरीत चोरासारखा येऊन या किल्ल्याचा कब्जा करतोस? आम्ही चोर? महाराष्ट्रात मराठेच चोर? किल्ले कुणाचे? स्वत्वाबरोबर स्वराज्य संपादनाचा निश्चय केला आहे आम्ही। असल्या चोऱ्या दरोड्यांनी स्वराज्य स्थापले जात नसतात। शत्रूवरील दरोड्याला छापा म्हणतात। स्वराज्याकरता घातलेल्या दरोड्यांच्या स्वाऱ्या होतात, गडागडानी देश येतात आणि देशोदेशी पातशाळा होतात। अरे पण स्वराज्याचं तोरण स्वातंत्र्यप्रेमी मराठ्यांच्या आंतड्याने या तोरणगडावर बांधलाय। जा, आपण गड आम्ही कब्जा केला आहे। अनाजी, तातडीने विजापूरला स्वाराबरोबर खलिता रवाना करा। विजापूर? होय, आणि त्यात लिहा, किल्लेदार गड मोकळा टाकून वतन भोगतात, पुंड दरोडेखोर रयतेला नाडतात, शहांच्या नोकरीसाठी गड ताब्यात घेऊन बंदोबस्त पाहत आहोत आम्ही। शोभा? होय, आणि मातबर उमरावांना नजराने धाडा। तरवारीच्या मसलती तरवारीनं तसा दरबारी मनसुबा पैक्यानं साधायचा असतो। Thank you.
असताना पहा दूरवर क्षितिजापर्यंत डोंगर दऱ्यातून पसरलेला माझा महाराष्ट्र, मुसलमानी पातशाहीला मुजरा करणारे आजचे हे गुलामगड, उद्याच्या मराठी पातशाही ठाण मांडून ठाकलेले शिलेदार ठरतील. फक्त यांच्या माथ्यावर केशरी पगड्या चढवल्या पाहिजे. हा जवळचा रुहीरगड. रामजी, अंबरखानाचा दल्ल्याचं मोजमाप करून सगळ्या शिकलगारांना हजर ठेवा. काय सावकार, आज गडावर? नमस्कार किल्लेदार साहेब. काय सावकार? कसला सावकार, पैसे द्यायचे आणि व्याजापाई लोकांच्या शिव्या खायच्या. जय जय रघुवीर समर्थ. काय सुळसुळाट झाला या रामदासांचा अलीकडं. स्वराज्य आणणार आहेत म्हणे हे आणि तो भोसले, यांना अटकेत न सोडलं कोणी. अक्का साहेबांनी आमच्या अक्का ना जी त्या म्हणाल्या साधू संत कैदे टाकून चोख राज्यावर बसवायचे. गब्बाईस. किल्लेदार आपल्या कन्येनं आमची मुक्तता केली. चालते व्हा, पुन्हा रोहिरगडावर पाऊल टाकलं तर जन्मभर अंधार कोठडीत डांबून टाकी. कपाळभर गंधाचा मळवड भरून महादेवाच्या मस्तकावर टोपलीवर बेल ओतणाऱ्या हिंदू किल्लेदाराचं हे धर्मप्रेम का मोगलांची सत्ता हरणाच्या पायानं महाराष्ट्रात तो फेर नाचू नये. स्वराज्य नाचू द्या की. कधी येणार आहे रे तुमचं स्वराज्य? तुमच्यासारखे स्वार्थी सावकार आणि यांच्यासारखे कर्तव्यगार परसेवक आहेत, तोपर्यंत काय प्राज्ञा आहे स्वराज्य यायची? चालता हो, दाढी वाढून कपली गुंडाळली म्हणजे वाटेल ते भकायचा परवल मिळतो. होय नेनाजी, द्या कुण्याला गडाखाली. जन्मभर दाव्यानं बांधलेलं निर्बुद्ध जनावर सुद्धा दाव तुटताच आनंदानं धावत सुटे. इंद्रात डांबलेला पोपट सुद्धा पंख फडफडत आकाशात उड्डाण करी. पण नोकरीच्या सोनेरी बिडीनं बांधलेले आमचे हे पिढीजात सरदार महाराष्ट्रात कसली अवलाद पोचलीस रे? अरे का रे ढेकणाच्या मरणानं मरता? जगून तरी गुलामाचं जीण जगायचं, आपल्याच बांधवांना सावकारीनं लुबाडायचं, त्यापेक्षा ढेकणासारखं रक्त पीत पीत मरूया की आपण? तू मरकी लेका, मरता मरता मला मला मिठी मारतो लेकाचा. Oh,
आपली अक्कल असेल अक्का साहेब ही, त्या गोसावड्यांना सोडलं कुणी? उद्या फितूरहून रोहिरगडाचा तोरणा झाला म्हणजे जावं लागेल राख माखून. तू जाशील उद्या कुणाची तरी बाईल होऊन आणि आम्हाला लावशील देशोधडेला. होय, पण देश तरी राहिलाय कुठं? फार फाजील झालीस बरं का तू. थांब, उद्या तुझं लगीनच करून टाकतो त्या खुल्या बाळ्याबरोबर. चालेल, पाचशाही पिकदाण्या धुणाऱ्या शहाण्या सरदारापेक्षा खुळा बाळा चालेल आम्हाला. फुका बोलाय काय जातय? झालं उद्या एखाद्या नांगऱ्याबरोबर लगी येईल तर पोटभर भाकरी मिळेल. शेतकाम करून सगळे ढोपरू फुटतील, फुटून देत. पाया पडून नाळ झिजण्यापेक्षा कष्ट करून ढोपरू फुटलेली काय वाईट. हिकडला तांब्यात तिकडं होईना आणि कष्ट करणार मन. या घ्या. तुला उचलून घेऊन बसू का बुर्जावर? पण बघा. अगं तू बघून काय करणार? बघणारा बघे. कुठं दडलाय कुणाला ठाऊक बिचारा. काही काळजी करू नकोस. नशीब, जन्म आणि मंगळसूत्र सांगून येत नाही. त्या कानपुंजा नात्यात सहा महिना झाले हेसनी मी सांगतोय. काय सांगतोयस रे? मला गळ्यात बांध म्हणून. गळ्यात बांध मंगळसूत्र? तर तुझ्या नावचं मंगळसूत्र म्हणजे फासच की गळ्याला? अग, पर या फासा पायस पुरी जीव टाकतात. वर आला असेल र जीव त्यांचा. गबग, जगा वेगळीच प्रीत दिसते तुमची. प्रीत? प्रीत पित्या बड्यांच्या पारड्यात. नांगराला बैल तशी संसाराला बैल जुपतात आम्हासारख्या गरीबाच्या घरात. काहीतरी सोंग काढून हिचं तोंड बघायला आला होतास. हिचं तोंड रामधर्माच्या पाऱ्यात दिसलं बिसलं तर डाळ होत्यात. मग कशाला येतस रे सतरांडा? गिरजे 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 करीत ताकाला जाऊन मोगायला पाहिजा. बघ कि बसाट तोंडाच. सरदार शिवाजी भोसल्याचा खलिता. अरे मुझे भी मिल गया है, बड़ा अच्छा लड़का है. अजी खानदान है ना राजे शाहजी, तो कितने मिले आपको? अजी हाथी का खाना हाथी को मिल ही जाता है. हाँ हाँ बेशक बेशक. हाजी ये सब करतूत राजे शाहजी की है, नाम बेटे का, लेकिन शाहजी राजे. आइए शाहजी राजे. सरदार मसूजी, आम्ही पुष्कळ गय केली आहे तुमची, पुन्हा आमचं नाव घेऊ नका. जातीवंत मुसलमानापेक्षा त्यांची उष्टी हाडं चगळणारे आपणही तेच करता आहात. आम्ही आमच्या तरवारीवर जगतो, थुंकी झुलून पोट भरत नाही आम्ही. अजी रहने भी दो, तुम दोनों तो हमेशा ही झगड़ा करते हैं. बा अदब, बा मुलायजा होशियार, होश भर कदम, नजर भर कदम, जहां पना आलम पना, शहंशाह आदिल शाह जिले सुभानी तशरीफ ला रहे हैं. Thank you.
हाजी राजे, ये ले जी, पढ़िए अपने बेटे की करतूत। हुजूर, मेरा बेटा मुझे मानता ही नहीं, ये मैं पहले ही कह चुका हूं। इसका अंजाम जो आप मुनासिब समझे। सरदार मसो जी, आपका एक बड़ा नेक साथ ईमानदार बेटा है ना? बंदा है जहां पनाह का, हम उसे भेजना चाहते हैं। हुक्म हुजूर का। उसे बुला लो और फौरन आज ही उसे भेज दो। शाहजी राजे, हम चाहते हैं आप अपने बेटे को कुछ न लिखे। हुक्म हुजूर का। रामदास म्हणे मी अज्ञान, रामदास म्हणे मी अज्ञान, माझे समाधान करी देवा, माझे समाधान करी देवा, देवा मज कोण नाही नाही, मज कोण नाही नाही, मज कोण नाही। तुझी न देवा, तुझी न देवा, मज कोण नाही नाही, मज कोण नाही नाही, मज कोण नाही नाही, मज कोण नाही। मागच्या सोमवार पेक्षा गर्दी आहे आज। अशी कधी मधी श्रद्धा जावडून उठते आम्हा लोकांची। अहो कशाला, मी इतकं कुठे खाणार आहे एकटा? कुणी नाही तुमचं? आहे की, देव आहे आणि धर्म आहे आणि देश आहे। बुवा चाहत ना तुम्ही? दिसत नाही का
दिसत तसच नेहमी नसत वय म्हणून मनुष्य फसत. बर आहे, आपण आता देव दर्शन करा. चला महादेवासातनं येऊन नंदीजवळच बसू ना गाचा. जय अलक निरंजन, जय सद्गुरु मच्छिंद्रनाथ. अहो फार मोठी झाली होती, वयानं तशी जास्त नाही, भलती उफडायची. बघा बघा की जरा. बासिंग बाळ बासिंग बाळ. असं करा, पुढल्या सोमवारी एक शेर सोनं घेऊन या. शिरभर सोनं? अहो ग्रह आहेत ते, सोन्याची काठी पाठीत घाली पर्यंत हलतच नाहीत ते. शिरभर सोनं? अहो सोनं नव्हं, शान म्हणला असेल तो. अग थांब 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 थांब, असू का वाघ मागू लागला गत पळती आहे. तू वाघ लवाराकडनं पट्ट वडलं पाहिजे तुझ्या पाठीव. सदा वसा वसा काय ग, पिरतीनं गाल मोहर केला तर लाडात दुखून लाचका तोडशील बघ. तुझ्या गालाचा कानाचा तोडीन. अग कान 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 तर कान, चार बोटच मधी नव. आई काय करतेस हे? अहो तुमच्या लग्नाबद्दल विचारते त्या. आई भलतच करत बसू नको, स्वतःच्या संसाराची राग करून इतरांची लग्न जमवणार हे. चल बघू. बुवा महाराज कल्याण कल्याण. विजापुराहून सरदार मसुदीचा पोरगा अमृत्या सुटलाय. असा नाही असेल 5-25. शिवहरे 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 कल्याण 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 कल्याण. शिवबानी शिवहरे 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 शिवहरे. रातचं भेट कल्याण कल्याण. शंभो कैलासपती हर हर महादेव. काय रे अजून का बसला इथं? कस्तुरी बीर करायचा बेत आहे वाटत. अहो दाम द्या की गवताच. जा जा दात पाडून दे हातात, सरदार अमृतरावांची छावणी आहे ही. अहो पर गावात काय तुमच्या डोक्ष्यातल्या केसावाने फुक्का हो गावत होय. फिर्या ते हकून यास नाही. हे थांब थांब चाल तुम्ही. हे बघ त्या पाटलाला म्हणावं 10 कोंबड्या आणि 150 अंडी सकाळला पाहिजेत. 150 अंडी का पिल्ली करते का काय? अरे सरदारांनी या कांड खालं की 150 अंडी त्यांच्या कारभारालाच पाहिजे. चला जपून हा. Thank you.
भिकूजी कैदीन देवळातल्या भोयात डांबून ठेवा, तडक तोरणगडावर वर्दी द्या. शिवबासने सांगा हुकमाप्रमाणे सर्जीराव रोहिरगडच्या कामगिरीवर गेलाय. मुजरा सांगा. अग कोणी येणार आहेत म्हणे. चला हटा वाजवला. सरदार मसुदींचे चिरंजीव सरदार अमृत आहे या नाटकाव करता. माफ करा, आपल्याला या लोकांनी अटकाव केला. बेशक अहो कायदा हा पाळलाच पाहिजे. या या का झाली का नाही आता हजामत चांगली. सडी स्वारी? अहो सडा नव्हतो, चांगला 40 घोडा होता संगती. मग भूतासारखा अंधारात हरामखोराने हमला केला. गैरमाहित मुलूक लोक पांगले. शेवटी विचारत विचारत तुमचा गट गाठला. इकडची पोरं अगदी बिघडले. या हो, तुम्ही काय आम्हाला मुलासारखे. या आमच्या मालकीन बाई. अगं बाई, विजापुरात रावणे नमस्कार करतात की. अक्का, अगं ये अक्का. काय आई? अगं हे
सरदार मसूजींचे चिरंजीव सरदार अमृतराव होय आणि इथे शिवाजीचा भेद घ्यायला आलेत. आपली काही हरकत नाही ना. बायकांनी बोलायचं नसतं नाहीतर सांगितलं असतं. अहो तशी ती तरेवाईक आहे पण मनानं अगदी गंगेसारखी निर्मळ. बर यांची मी सज्जा कोठीत व्यवस्था करून देतो. त्या जानुजीला सांग जरा बघायला. चला. गोरख चिमटा हाय पर गुण ग पाहुणच की आता चार दिवस. काय डोकावत होतास रे. डोकावते डोसक ते पाहुण्यांची व्यवस्था बघतोय. माझ्या तोंडावर बसलाय पाहुणा. तुझ्या तोंडाव जीव नवे झाला काय त्या तोपो बसाय. मग जा की तिकडे सज्जा कुठीत गेल्यात ते. हिथ नको गोंडा घुळूस. पारे सोळ करायला सांग पाहुण्यासनी फराळा चल्या. जी अक्का साहेब लई काळजी लागली इतक्यात पाहुण्यांची. जिभेला काही हाड आहे का तुझ्या. कुणी ऐकलं तर देवच पावला की. अरे आता हाल की. पाय झालं ना ग. का तिकडे पडल्यात काय. मुंगे आला ता. हासर का लागलाय लात झाडा. यो कान दिसत नाहीत. जात कोणाची. बसतीस पाटील. पारू अरे पण असं काय मारके मुसीबत नागपेंदरची जवळ जवळ. जरा भावार्थीपणाने घ्याव. तुझ्या संघ दिसल त्या पुरी माग ला घोटायच. तू अग चार दगुड मारून बघायचं. पडल आंबाचे पडल लागू चुकू दिवाळी. काय म्हणतो बोल बघू बघू मला जात. अग नाहीतरी राहत कोण आलंय पारू. आहा तुझ डोळ म्हणजे अक्षी लोण्याच गोळ आहे ती बघ. खर तुझ्या बाच्या. आहा आणि दात तर काही विचारू नगस. देवाऱ्या बसलेला टाका गत कस अक्षी वळी न बसल्यात बघ. आणि र आणि कोंबडी डाळावी तुला काढावी बघ. पारे पारे पारे. अरे 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 जान्या जान्या. अरे बेजान्या तुला नेऊन बसूला मुड्या गाढवावर. का केली का नाही मज्जा. मला फशी होतीस हळू होती उंचा. अरे पर मी कसला औलादीचा. नुसत्या पावलावर ओळखलं काय. आत मांजर आलंय म्हणून. म्याव म्याव म्याव. होय माझ्या येण्याचा हेतू कळला म्हणजे सावध होतील ते लोक. हो ते खरं आहे. तेव्हा येण्या जाण्याची एखादी चोरवाट मला दाखवून ठेवा. म्हणजे वेळी आवेळी शिव धुवून यायला तेवढंच बरं. हो पण सांभाळा बहुतेक पोरं भारली गेली त्या भोसल्याच्या भाषणानं. त्यातून हे रामदासी गोसावी नाही
ते मी पाहतो. आपला आशीर्वाद असला म्हणजे झालं. वा वा, आपण आमचेच आहात. बर आहे, तुम्ही फराळ करून घ्या, तवर मी पूजा आवरतो, मग बोलू सावचितपणे. त्वान धुन आलायस नव. हो हो. काय रे तुझं नाव काय? आता जाने नाव काय? अरे पर माझं त्वान काही रड कराय गेलंय. गईच आहे. हो माग पुन्हा ती गईच नाही तर काय गाडवी दूध पित्यात पाहू ना. म्हणलं इजा प्रश्न आल्यात तर गई कुठल्या असाय का? हा हा हा, समजलो. गाई आहेत विजापुरात. काय अक इजापुरात ढोर नाही. अगं मग काय कस तत्त एवढं मोठं पाचशाच गा जनावरा बघ रस्त्या वय ग. बराच हुशार दिसतोस की रे तू. कुलकर्ण्याच्या घरात होतो 3 साल दप्तर बांधला पाहुन. म्हणून काय झालं? अग पण ते शाही सरदार मातोबर माणूस म्हणून गडाचे चोरवाटे दाखवायचे लगेच. तुम्ही आहात देव माणूस भलता कुणी असला म्हणजे. वा, म्हणजे माणूस ओळखत नाही मला. इतके दिवस उगीच काढले आम्ही. खरच बरा दिसला बाई माणूस. मग बघा की घेता का जावई करून. काय अक्का आहे का पसंत? मुलीची पसंती नापसंती आईबापाने विचारली कधी? मला मुली लग्नच करायचं नाही. होय म्हणजे आमच्या गळाला फास. तुला काय बाई बघा हो जमलं तर. पण मी म्हणते तुम्हाला एवढं घाई का झाली मला घरातून हाकलायची. हे पहा तू आहेस आणि तुझी आई आहे. होय माझी एकटीचीच पोरगी ही. किल्लेदार साहेब मी जरा गडाखाली जाऊन येतो. अच्छा लगेच आताच? अहो दरबारनं मुद्दाम तेवढ्यासाठीच मला पाठवलंय. अक्का जा यांना जरा गडाखाली अंबरखान्यातून जायची वाट दाखव. ही पूछवी तुम्हाला. कुठे जायचंय? गडा खाली. होय पण अमुक एखादं नक्की ठिकाण? जंगलातल्या देवळात. बरीच माहिती झालेली दिसते तुम्हाला इकडची. बऱ्याच बोलता किंवा तुम्ही. होय पण त्याचा परिणाम झाला तर नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी. उजव्या हाताने जा डाव्या हाताला चुकून सुद्धा वळू नका फुकट मारा. सकाळपर्यंत येईन मी. बरं आहे सांगेन मी आबांना.
दिव्या जी खरण्या जी अरे कड्या कुल्प नीट लावलीत ना यमुताई नीट कड्या लावून झोपा हा स्वराज्याच्या नावावर दरोडे घालतायत लेकाचे आणि आपली घर भरतायत काय खडबडलं रे कोण उंदरा त्यात एखाद मांजर पाळाय हो मांजर त्याला घरात ठेवून खायला कोणी घालायचं तू चल डोळे उघडे ठेवून झोपा नाहीतर पडाल घोरत डारडोर माझी माऊली ग बाई तुझी माझी सावली तुझी माझी माऊली ये तुझी माझी सावली तुझी माझी माऊली नाही माझं नाही इल्ल्या आण नाही तर मुर्दा झाला सांभाळून वाडा मोठा आहे जरा आडाओडा झाला तर गडावरनं मदत येईल त्याला मी त्याला सरळ करतो तोपर्यंत तुम्ही सारा वाडा साफ करा झटपट काम झालं पाहिजे चला बांधून ठेव त्याला अजून सुटना भल्या भल्याला क्षण पागल झाल अजून सुटना भल्या भल्याला क्षण पागल झाल ओ क्षण पागल झाल ओ क्षण पागल झाल जाग्या पनी भी सपान दिस तुझा समेता
ना ग तुबा चल चांगला ढोपर भर दिस आला तरी अजून अग पाच छह येत ना आल्यात ते रातभर ओंडगायचं दिसभर घोरायचं तू होता साथ दिते कुणाची घोडी घासाय जलम गेलाय खेड्यातलं खरकाट चिवडून आणि गोष्टी सांगतोय पाचशे येतल्या अरे चल वाट हा फरार झाला काय हो का घेतली तटावरनं खाल उडी बिडी अक्का अक्का ओ अक्का साहेब काय झालं तू अक्का इश पूजा करते आहे ती अकनी अग ते पाहुणी काय झालं त्यांचा पत्ता नाही मी कालच म्हटलं होतं हे तुम्हाला चल भलताच बोल नकोस त्यांच्या जीवाला काही अपाय झाला तर घरा जरावर नांगर फिरवील दरबार आणि अशा मूर्ख दरबारासाठी आपल्याच भाऊबंदाशी भांडायचं आपण तुझं तत्वज्ञान नको मला त्यांचा पत्ता काढला पाहिजे शिवाजीला जाऊन विचारतो तोरणा काही लांब नाही तुला काय सांगितलं होतं त्यांनी दरबारी मुच्छद्य आहेत ते असं पुरी सुरीची गुपित बोलते राधनपुरी गोसावी उद्धव प्रगटले त्यांचा परिवार ऐकून राजेश्री चरणी निवेदन केले असे बाजी दाखवला सारा किल्ला हिंदुन्यानं जी सापडला तुमचा पाहुणा नाही माझं तुमच्याबद्दल म्हणणं नाही पण तुमच्या लोकांनी परस्पर कदाचित स्वराज्याच्या स्वयंसेवकांची संघटना आहे ही पुंडांची मजलच नाही इथं शिस्तीशिवाय काहीही घडत नसतं आजूबाजूला चाललेले दरोडे शिस्तीत मोडतात तुमच्या परकीय पातशाहीच्या नोकराप्रमाणे स्वराज्याच्या सेवकांनाही पोट आहेत तू बच्चा आहेस अनुभव नाही तुझे वडील काही कमी करामतीचे नाहीत पण त्यांचा हे प्रयत्न फसला त्याकरता आम्ही पुन्हा करून पाहतो आहोत मर्जी तुझी पण चार दिवसात पाचशे फौजा मावळा घुसतील आणि तुझ्या आडमुठेपणानं उभा मावळ भाजून निघेल ते थांबावं असं तुम्हाला नाही वाटत आपली जवान पोरं पाचशेही फौजांच्या तोफा बंदुकाने आसमानात उडून जावी असं वाटतं तुम्हाला त्याला आम्ही नाही तुम्ही जबाबदार आहात काय केलं आम्ही आमचा देश आम्ही आमचा म्हटला आम्हाला आमचा धर्म पाहिजे आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे म्हटलं हा आमचा गुन्हा किल्लेदार साहेब पातशहाने असं म्हटलं तर सत्तेची धुंदी म्हणू आम्ही त्याला पण तुम्ही आमच्या वडिलांनी मराठ्यांनी मराठ्यांना असं म्हणावं नाही तर चार दोन दरोडे दहा पाच खून करून आणि एखादा मोडका किल्ला काबीज करून तू हिंदू पद पाचशाही स्थापणार आहेस स्थापणार आहोत आगाऊ स्थापले आहे आम्ही 40,000 लोकांच्या फुरट्या टोळधाडीला दिल्ली ते दख्खन पर्यंत आपल्या पाचशाह स्थापन करता येतात आणि याच देशात त्याच्या कोट्यावधी औरसांना स्वतःची एक पाचशाही स्थापन करता येत नाही किल्लेदार साहेब स्वतःच्या भाऊबंदाला इतके हीन समजता आपण याला कारण आपण देश विकून स्वतःचं घर भरणारे कुटुंबाच्या पोषणासाठी परक्याची नोकरी पत्करणारे पातशहाच्या वतीनं गड झुंजवणाऱ्या परधार्जिण्या सरदारांची पैदास हे असं कारण आहे
प्रत्यक्ष तुझ्या वडिलांनी हेच केलं, अद्याप करताय, त्याला सांग हे. सांगितलं आहे कृतीनं, जन्मदाते देवाप्रमाणे वन देत आहे, पण स्वराज्याच्या विरोधकांना, देशाला पारतंत्र्यात ठेवण्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाला आजचा तरुण महाराष्ट्र शत्रूच मानी. आणि अशा शत्रूशी सामना कराल तुम्ही. महाभारत आपण वाचलाय, भगवद्गीता ऐकली आहे आपण, देव देश आणि धर्म यांच्या आड येणारे स्वकीय भीष्म द्रोण असले तरी ते जसे वंद्य आहेत तसेच वध्य ही आहेत असं समजतो आम्ही. आपली मुलाखत संपली. जाण्या मेने बघ तरी तिकड. आई साहेब सारखा बघतोय न डोळन तोंड वासून, पर कुठ गडप झाल्यात अक्का साहेब? कलचे सरदार बेपत्ता झाला, आज ही सरदारीन. गिरीजे तुझ्या तोंडात खडी साखर घालीन बघ. खाईन मी अक्का बरोबर तुझं सुद्धा लगीन लावून देईन. चांगला उमदा पोरगा दिसला बाई. थेट माझ्यासारखा रुवावाय त्याचा. मला काही विचारायचंय आपल्याला. बोला. काल रात्री इथं कुणी आलं होत? अहो पुष्कळ लोक येतात दर्शनाला, शिवाय मी देवाचं ध्यान करीत असतो, माणसाचं नाही. काय पाहता? आपला आवाज. काल रात्री आमच्या गडावरून सरदार अमृतराव नाहीसे झाले. अरे 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 फार वाईट झालं. ते इकडेच जाणार म्हणून सांगून गेले. मग शोधा ना आजूबाजूला. आपण पाहिले नाही त्यांना? श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी ते आमचे पाहुणे आहेत. अहो मी तुम्हाला एकदा सांगितलं, तुमच्या प्रमाणे मी माणसाचं ध्यान करीत नसतो. अमृतरावांना काही दगा झाला तर पाछा या देवळाचा दगड सुद्धा ठेवणार नाही. वा दगडाचा भलता शुकी दिसतो तुमचा पाछा, पण त्याला पाहिजे तर इथं पाहिजे तेवढे दगड मिळतील देऊळ न पाडता. अहो त्यानेच लुटलेल्या या महाराष्ट्रात आता दगड धोंड्याशिवाय काय राहिला आहे? कुठून आलात? सरदार मसोजी. आणि काही तोंडी निरोप? जा विसावा घेऊन ये सदरेवर. माफ करा, दुसरा लिपाफा मला ताबडतोब पावता केला पाहिजे तोरणगडच्या किल्लेदारासनी. ते खालीच असतील गावात. सरदार मसोजी दोन मुक्कामावर. धनी पाहुणं उगावलं. कोण पाहुणे? ते सज्जा कुटीतलं. आले जी? खरं सांगतो ऐकलं का, पाहुणे आले म्हणे. भोळा साम नवसाला पाहला बाई. आई नवस सुद्धा केला होतास का? तर ग पण खरंच आले ना ते, तर खोटं वाटत. जानू बघ जरा पाहुण्याला. आले. अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आत्ता माझा जीव भांड्यात पडला. बघितलं साऱ्यांना काळजी लागली होती. हे तो त्या शिवाजीकडे जाऊन आले. आणि अक्का साहेब गेलते त्या बुवाकडे. अस आपणा सर्वांना उगाच त्रास झाला. काय नाही. आपण अशीच वागत चला बर. किल्लेदार काय सावकार? आता कसला सावकार,
पार बुडालो काय झालं परवा रात्री दरोडा पडला हो माझ्या वाड्यावर पार धुवून नेला वाडा घरात एक भांड सुद्धा स्वयंपाकाला राहिलं नाही अंगावर घालायला कपडा देखील राहिला नाही हो वाईट झालं तुमचा कुणावर वहीम आहे का वही परवा रात्रीचा भात तूच तू मी तूच वाटो परवा रात्रीचा तूच तू तूच आवाज बंद शुद्धुरात का डोकं फिरलंय तुमचं अहो तुमच्यासारखे चार सावकार खरेदी करतील हे सरदार अमृतराव हे सरदार अमृतराव अहो जाऊ द्या भ्रमिष्ट झालाय पैशाचं वेड बरं हे मलाच दरोडखोर समजून बसलाय बिचारा त्याला घेऊन जायला सांगा अगदीच मेढा झालाय जानू द्या लाकडं सरदार मसूजी तोरणगडच्या किल्लेदाराच्या वाड्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि विजापूरच्या खबरा आणणारे आमचे हेर सड्यासवारीनं तो निघाला दरबारात सुद्धा दुसऱ्या दिवशी बातमी लागली बरोबर असा मी किती काही पत्ता 500 स्वार आणि 1000 पायदळ आहेत मागोमाग 2 मुक्कामावर पंधराशे माणसाशी भांडण्या एवढ्या काठ्या सुद्धा नाहीत आमच्याजवळ आज भोतालचे किल्ले भांडत उठले आणि खालून अडवणूक झाली तर रुहीरगड घ्यायची घाई होती आम्हाला खाल्लेल्या खस्ता फुकट जातील त्या भगव्या ध्वजाला बिलगून स्वराज्य स्वराज्य म्हणत तडफडत मरायची पाळी येईल भवानीची मर्जी राजे आपणच म्हणता अपयशानं यशाचं तेज वाढतं होय पण ते यश हाती आलं तर गड झुंजण्याच्या स्थितीत नाही असा मी पुरा नाही परवा नाही ध्यायत हालचाल हाय तवाद मुर्द्याच्या ढिगाळ हात उभं ठेवू भगवान निशान आम्ही मेलो तर आमचे अवलाद चालेल आमचा नेम माणसं तर सवडा मरण थै थै नाचत आलं तर त्याच्याबरोबर झुंज घेऊ आम्ही मारता मारता मरणं हे जगणं आहे पण आपल्याला मरायला सुद्धा सवड नाही भगव्या ध्वजाला बद्री केदाराची यात्रा घडवी पर्यंत आपण मरायचं नाही मारायचं ते बघतो आम्ही आपण गड सोडा ज्या ठिकाणी आपण स्वराज्याची सुरुवात केली ज्या ठिकाणी आपण मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली तो गड सोडायचा सर्जीराव कुठे आहे कामगिरीवर जा त्याला ताबडतोब खबर पोचवा रुहिरेश्वर देऊळ गाठा आणि तिथला दारूगोळा हत्यार सर्जीरावाला शोधा तोरणगडचे किल्लेदार मुजऱ्या करता आलेत गड दवडला गाफीलपणानं आता मुजऱ्याशिवाय दुसरं काय करणार आहे हजेर करो स्वारीची आगाऊ दखल असती तर इतमामाप्रमाणे सरबराई ठेवली असती होय म्हणजे तोरणगडाप्रमाणे आमची जान खतऱ्यात टाकली असती
बेशिस्त ढिलाईनं वागून तोरणा त्या भोसल्याच्या हवाली केलात. खाली गावात होतो मी, माझ्या गैरहजरी वाचलाय तुमचा अर्ज आम्ही. खैर समजा तुमची गर्दन अजून खांद्यावर टिकून आहे. आज उद्या स्वार येऊन पोचतील आमची. तोवर तोरणा ते रोहरगडचा टापू आम्हाला दरोबा फेरून ठेवला पाहिजे. नोकरीला हजर आहे, पुन्हा अशी कसूर होणार नाही. कसूर? प्रत्यक्ष आमच्या मुलाची छावणी मारली आसपासच्या मुलखात, पण तुम्हाला? हुजूर, मी लाचार होतो, माणूस हत्यार. बरोबर आहे, यापुढे हुशारीनं वागा. सगळीकडे टेहळे जागते ठेवून आमच्या मुक्कामाची खबर गुप्त ठेवा. अमृतरावचा तलास घ्या. पुढचं बेत आमचे लोक आल्यावर ठरवू. जी. माझं एक काम आहे तुमच्याकडं. सवलती सुद्धा मस्तीने मागायचा स्वभाव दिसतोय तुमचा. आणि मी तुमचं काम नाही केलं तर? तलवार आहे माझ्याजवळ, माराल मला? जरूर पडली तर. स्त्रियांना मारण्यापर्यंत मजल गेली का आपल्या पौरुषाची? माझं काम मोलाचं आहे. काय काम आहे तुमचं? मला त्या चोरदाराच्या किल्ल्या पाहिजेत. किल्ल्या? होय, माझ्याजवळ नाहीत त्या. मिळवा. अहो शहाणे शूर, तुमच्यासाठी मी माझ्या वडिलांचा विश्वासघात करू? मी शपथ देतो मी त्यांचा घात करणार नाही, पण मला गेलं पाहिजे. मग जा. पण कसा? मी सोडते तुम्हाला समोरच्या दरवाज्यानं. नको नको,
मी जिथून जाऊ शकत नाही, कदाचित मसुजीचे पहारेकरी बसले असतील। मसुजी म्हणजे तुमचे वडील? तुमच्या वडिलांचे पहारेकरी तुम्हाला आडवतील की आदराने मुजरी करतील? मला वेळ नाही तुमच्या कुचका उर्मटपणाचं कौतुक करायला। मग कोण सांगतं करा म्हणून? जा की तुम्ही किल्ल्या आणवा। आणि मी किल्ल्या नाही आणल्या तर? मग ही तलवार घ्या, भोसका माझ्या काळजात आरपार। काळीच फाडायची काम तुम्हा पुरुषांची, आम्हा बायकांची नाही। तुम्ही मसुजींचे चिरंजीव नाही। चला मी पोहोचवते त्या वाटेने। तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही। यापूर्वी जर स्पष्ट बोलला असता तर? भिंतीला सुद्धा कान असतात आणि बायकांना सुद्धा डोके असतात। जगलो वाचलो भेटेन आणि तुम्हाला सांगेन तुम्ही केवढी थोर कामगिरी केली आहे ती। आणि मीही तुम्हाला सांगेन। काय? काही नाही, चला। हेच ते रुहिरेश्वराचं देऊळ। आजूबाजूची चार सात खिडी सोडली तर तोरणा आणि रुहिरगड याच्यामध्ये एवढीच जागा आहे दबा धरून बसायला। आज जाऊ नका। सा कोण आहे? काय हुकमाप्रमाणे रुहिरगड ते तोरणा टोळ्या टोळ्याने लोक पेरलेत, 200 स्वार फिरता ठेवलाय। पण मी म्हणतो उजाडताच तोरणा का नाही चढून जात तुम्ही? बरेच दिवसात दुरुस्ती नाही का गडावर तोफा नाही? तडाख्याला गड कोसळील एवढ्या लोकांच्या टक्रीनं। अमृतराव त्यांच्या हातात आहे किल्लेदार। खालचा स्वार वर जाईपर्यंत अमृतरावाचा कडेलोट करतील ते। त्या भोसल्याला अडचणीत अडकूनच अमृतरावाला प्रथम सही सलामत कब्जात घेतला पाहिजे, मग मग असा होरपून काढतो सारा मावळ की पुन्हा 100 वर्षात असं हरामखुरीचं पीक येणार नाही। जा, काही हालचाल दिसली कोणत्या गडावर तर ताबडतोब वरती दे। बरंच जुनं देऊळ दिसतंय हे। कापड आहेत अमृत नाही हा। माझे कपडे घालून तू अमृत का बनला काय? पण ध्यानात ठेव, यातून जर सुटलो तर चांबडी लोळून तुझ्या विजापूरला घेऊ। या सरदार अमृतरावाचे कपडे तरी डाबून ठेवतोस। राणोजी, साऱ्यांना बोलवून भयातलं सामान तोरणगडावर जाऊ द्या। 15-20 जवान गोळा कर, कैदी माध्याने लालू। उधुजीला लोक घेऊन ये म्हणावं, देवळाचा दरवाजा रोखून ठेवायला सांगा। सामान हळवा लवकर, पळा आठवा पळा। अरे तुला 1000 होऊन देतो, माझ्या वडिलाकडून तुला इनाम द्यायला होतो। थोडं थांब, तुझी किंमत आम्हाला 1,00,000 होण्यापेक्षा जास्त आहे। अरे हराम खुरा, दुश्मन आला
तोंड तटवतो तेव्हा सामान आणि कैदी चूरवाड्याने पसार करा. चला बंदुकी घ्या थोडे पेटू. चला ऊर फुटून रक्ताच्या गुळण्या आल्या तरी चालतील पण आधी तोरण दोन कसा. खाली बसून पाय मार त्याची. राजे लक्ष्मण कर जय महाराष्ट्र. अमृता बाबा पुरा तू माझ्या हातात आलास. आता मी आहे आणि त्या फोतल्याचं कार्ट आहे. भवानीची इच्छा. सर्जीराव सोडून गेला आम्हाला. अमृतराव हाती होता त्याच्या जोरावर मसुजीवर मात करू असा अंदाज होता आमचा. शोभा शोभा असं निराश नका हो. आम्ही निराश कधीच होत नाही. नाराज मात्र झालो आहोत आम्ही. कर्म मार्गाने दैवाला फसू नये पण स्वराज्याचं मूळ कुठं जीव धरत न धरत तोच त्याच्यावर आगीचा पाऊस पडावा तशी गत झाली आहे आज. बृहस्पती सुद्धा पागल बनेल अशा धक्क्यानं. शोभा फुलं काय काळाची वाट पहा. संघटनेची पराकाष्ठा करीत हक्काच्या मायभूमीत चोरासारखं लपायचं. तळमळत तळमळत खळी गुहात जगायचं. शत्रू स्वजन मरण या सर्वाशी झगडत राहायचं. राणा प्रतापांची क्षणाची निराशा आम्हाला आता समजली. स्वराज्याच्या रक्षका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. दयाचा दरारा असे लोक तिन्ही नुपेक्षी कदा राष्ट्रधर्माभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. शेखोजी किती वेळेवर आलास.
काय म्हणतात मासाहेब? ही थैली आणि हा देवीचा प्रसाद. नाजी, सरदार मसूजींना कळवा की आजच्या तोरणगड आम्ही खाली करून देतो आहोत. चुरवा, तेही खरं, पण माझी काय कसूर? आपला मुलगा म्हणून कागदपत्र दाखवली त्यांनी. डोकं लागतं हे समजायला. एक बहुरूपी येऊन माझा मुलगा म्हणून बतावणी करतो आणि तुम्ही त्याला गडावर मुक्काम करू देता. गडकरी झालात, सरायचे रखवालदार व्हायचं होतं. सरदार साहेब, मला कल्पना नव्हती उमरावीनं अरेरावी वाढते आणि अधिकारानं माणुसकी मरते म्हणून. गरिबालाही अब्रू असते. तरवार पातशाहीत गहाण टाकली म्हणून अब्रू विकली नाही आम्ही. खामोश. वा, तोंडात दात नाही दयेनं दिलेले तुकडे चगडायला तर ही भाषा. उद्या बायका पोरं फिरतील दारोदार अशा बेलगाम जिभेनं. भिकेची भीती कुणाला? कष्ट करणाऱ्याला सारं जग मोकळं आहे. नोकरी करून भाकरी खातो आम्ही. दरबारात जात भाईच्या बेइज्जतीच्या मुलानं इनाम भोगत नाही. बेमुरत मुजोर, किल्ल्याच्या किल्ल्या आमच्या सपोर्ट करा. तुमचा इन्साफ पाचशा करतील. इन्साफ? इन्साफ कशाचा? कशाचा? रोहिरगडापासून हाकेच्या मजलीवर एक हरामखोर दारुगोळा हत्यारं जमून बंड करतो, शेजारचा गड मारतो, तरी रोहिरगडच्या किल्लेदाराला दखल नसावी. आमच्या पाठीला डोळे नाहीत का पीर येते आमच्या अंगात. आबासाहेब, ऐसे बोलवतायत आपल्याला. किल्लेदार, किल्ले आमच्या सपोर्ट करा. किल्लेदार, उद्यापर्यंत तुम्ही गड सोडून जाता कामा नये. काय झालं? फत्ते, शिवाजी आजच्या आज तोरणगड खाली करून देतोय. किल्लेदार, माझी निम्मी आसामी घेऊन तोरणगडचा कब्जा घ्या. पण शिवाजी, जंगल पार व्हायच्या आत गिरफ्तार करतो मी त्याला. तेवढ्यासाठी चालू आहे आम्ही. त्या शिवाजीला गिरफ्तार करून त्या शहाजी भोसल्याचं नाक ठेचून टाकतो दरबारात. आणि मी उद्धवजी परत येईपर्यंत रोहिरगड सांभाळा.
तुझ्या मारतो धरून कोण सरदार साहेब माफ करा अगदी आईवरनं शिवी द्यायच्या भेटात होतो बघा जाने बसलास का आता चकाट्या पिटत ह्यो अदुगर मुलकाचा उंडगा अगं बाई कोण सरदार साहेब मी म्हणतो पाटलाचा किसण्याच आहे चला ते तिकडे इजापुरे असवान आणि त्याचं कार्त जेवायचंय म्हणून तुझ्या पुऱ्या कवळं कवळंच्या दगाड का खायला माळावर तिथं जोड पुसत असतील शेमल्यान पुढे तो आमच्यात पाचशाचा अग 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 तोंडावर हेच ते यांच्या बाल अस्वल म्हणते आज असू हो उगाच ना बोलत्या तर काय बाय बरी झाली मेल्याची अरे हा कर माझ्या गडावर मी कैदी कोण सांगत व्हायला सरळ गड ताब्यात ठेवा आणि स्वतंत्र व्हा म्हणजे आता म्हातारपणी ही कमाई करू म्हणतेस पाचशाशी बेमान होतो आणि तोफेच्या तोंडी जातो तोफेच्या तोंडी जायचंच असलं तर स्वतंत्र मराठी म्हणून जाऊ त्या भोसल्याच्या पोरानं भारलंय तुला होय आणि त्यांनाच दग्यानं मारायला जाणार आहे तुमचा हा शाही मारेकरी आणि भोसले पुण्याच्या वाटेनं रवाना झाला असा मी पाच पन्नास असतील नसतील चला गुपचुपीनं अमृतराव सांभाळ उजाडण्यापूर्वीच गिरफ्तार करून आणू आपल्या वाड्याकडे अस काही काम का होत चला ना बसा आमच्या विजापुरात घोषामुळे घरातल्या घरात सुद्धा एखाद्याची बायको तसायची पंचायत वाढते इथं बर आहे आपण आमचे पाहुणे आहात अगं बाई काय झालं किल्ल्या आहेत की माझ्याकडे त्यात माझ्या पेटीची किल्ली आहे असं बघा की कोणती बर मी क्लूप काढून आणून देऊ का किती वेळ लागेल लगेच आबा ह्या किल्ल्या मला कोणी शोधायला आलं तर माहित नाही म्हणून सांगा पुरी मसू जायच्या आत गर जागवा मी ग बरेच ढंग आहेत की तुझ्या अंगात हात छोडा बराच लुसलुशीत आहे की तुझा हात Thank you.
सर्जेराव, तुला सांगितलं होतं की रे आपल्याला मरायला सुद्धा सवड नाही म्हणून. स्वराज्याचं आयुष्य वाढवायला असं स्वतःच आयुष्य देता होय रे. तुझ्या रक्ताशिवाय आमच्या ध्वजाचा भगवा रंग टिकलाच नसता. आले होते शेवटपर्यंत असं पाठ शिवणीचा खेळ खेळत होत. शूराने दुश्मनाला चकवायचं असतो सोपतीला नाही. स्वराज्याच्या आरतीत रुहीरगडाची ओवाळणी टाकायला आले होते मी. बाई कोण तू? कोणीतरी होते आतापर्यंत, आता कुणाचे कोण राहिले नाही मी. शिवबा तुम्ही तुमची माणसं असं खोट बोलतात हो. मी तुम्हाला सांगायला आले होते रुहीरगड आपला झालाय. उठवा त्यांना, सांगा रुहीरगड आपला झालाय म्हणून. हे मला सांगून आले होते. माझी कामगिरी मोलाची आहे, तेही कामगिरी का? शोभा मुसूजी 200 स्वार घेऊन फिर धरून येतोय. तुम्हाला मरायला सवड नव्हती, मला आता रडायला सुद्धा सवड ठेवली नाही तुम्ही. शिवबा रुहीरगडावर चला. कशाला? स्वराज्याचं निशाण उभारायला. पण मी वाटेत सांगते सर. शिवबा दगा बिगा, रुहीरगडच्या किल्लेदाराची मुलगी आहे मी. अस्सल मराठीची जात आहे माझी. चला हो, नाहीतर हे माझ्यावर रागावतील. काय केलं सर? अनाजी आम्ही जातो रुहीरगडावर. सोबत सर्जेरावाला घ्या. दगा तोरणगड किल्लेदार कैद झाले. रामखो दगाबा, चला तातडीनं रुहीरगड गाठा. रुहीरगड राखा. बसोजी दारावर बिगर हुकूम कुठे आला तर त्याच्यावर तोफ डाक. Thank you.
किल्लेदार को कैद करो। Yeah.